काशी में येते आलो होतो आणि सांगलीबद्दल सांगण्यात बातमी केली होती. बातमी अशी होती की इथे मोठ्या प्रमाणात नाल्याचं काम चालू होतं आणि नाल्याचं काम अर्धवट सुद्धा बंद पडलं होतं. शिवाय हा नाला ओपन केला होता आणि या नाल्याच्या आजूबाजूला जर काम करताना बॅरिकेड्स लावलं होतं, सेफ्टी बॅरिकेड्स लावले जातात, ते बॅरिकेड्स देखील लावलं नव्हतं. आपण न्यूज केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी बोलणं करून ठेकेदाराकडून एक सेफ्टी रोप लावलं जातं आणि ते रोप लावून काही मतलब नाही कारण उत्पन्न लावलं होतं काम ठेकेदाराने केलेलं आहे. शिवाय हा नाल्याचं काम अर्धवट पडलेलं असताना देखील त्याने बाजूला नादुसरं नाल्याचं काम चालू केलं नाही आणि त्याने असा प्रकारे काम केलंय की तिथे लाईटीच्या वायर्स ओपन ठेवल्या आहेत आणि उद्यापासून जाऊन या इथे दुर्घटना घडली तर जबरदस्त कोण महानगरपालिका आणि ठेकेदार यांचं साठवटत नाही ना. कारण की अशा रीतीने काम केलं जर ठेकेदाराकडून की महानगरपालिका न घाबरता कोणतीही घटना दुर्घटना घडेल याची भीती न बाळगता अंधारुंदीर काम इथं चालू आहे आणि फक्त फक्त तुपट लावून इथे नाल्याचं काम केलं जात आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.